नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय आजपासून लागू चौदा ऑक्टोबर सोमवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी राजगर्जना करत राज ठाकरेंनी विधानसभेसाठी टॉप गिअर टाकला आहे विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी एकला चलोची घोषणा केली आहे येत्या विधानसभेला ना युती ना आघाड्या म्हणत राज ठाकरेंनी स्वबळाचं रणशिंग फुंकलं आहे इतकंच नाही तर निवडणुकीनंतर आपण सत्तेत असू असा आशावादही राज ठाकरेंनी व्यक्त केला आहे मुंबईतल्या नेस्को सेंटरमध्ये मनसेचा मेळावा झाला त्या ठिकाणी राज ठाकरेंनी स्वबळाची घोषणा केली आहे तर बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी दोन वर्षात अगदी कमी काळात आपलं सरकार लाडकं सरकार झालं आहे लाडक्या बहिणींचं लाडकं सरकार लाडक्या भावांचं लाडकं सरकार लाडक्या शेतकऱ्यांचं लाडकं सरकार विरोधक म्हणत होते लाडक्या बहिणी आता लाडक्या भावांचं काय दहा लाख लाडके भाऊ सुरक्षित बेरोजगार यांना प्रशिक्षण भत्ता देणारं हे पहिलं सरकार आहे लोकांच्या मदतीसाठी थेट रस्त्यावर उतरणारा हा मुख्यमंत्री आहे सत्तांतर झालं नसतं तर लाखो कोटींचे प्रकल्प थांबले असते कल्याणकारी योजना थांबल्या असत्या उद्योग आले नसते आणि माझ्या लाडक्या बहिणींची योजना पण आली नसती माझ्या लाडक्या बहिणींना सन्मान मिळाला नसता बहिणींना ताबडतोब न्याय मिळाला नसता शासन आपल्या दारी आलं नसतं असं मोठं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे तर बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी गरजू व होतकरू महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात तसेच महिलांना सुरक्षित प्रवास करता यावा याकरता राज्य सरकारने गुलाबी ई रिक्षा योजना सुरू केली आहे जिल्हा महिला व बालविकास विभागाने इच्छुक महिलांकडून अर्ज मागविले आहे महिलांना ई पिंक रिक्षा घेता येणार आहे योजनेचे अर्ज नागपूर नगरपालिकेच्या दहाही झोन निहाय कार्यालयात स्वीकारण्यात येत आहे तरी इच्छुक महिलांनी राज्य शासनाच्या गुलाबी ई रिक्षा योजनेसाठी अधिकाधिक संख्येने अर्ज करीत योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा हरियाणातील बहिणींनी काँग्रेस नेत्यांना घरचा रस्ता दाखविला राज्यातही योजना बंद करण्याची भाषा करणाऱ्यांना दारात उभे करू नका महायुती सरकार लाडक्या भाऊ बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून सर्व योजनांच्या लाभार्थींना पटापटा पैसे देण्याचे काम होत असल्याचे प्रतिपादन महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे संगमनेर तालुक्यात महायुती सरकारने मंजूर केलेल्या सुमारे चोपन्न कोटी रुपयांच्या कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन तसेच नारी शक्ती सन्मान सोहळ्या प्रसंगी मंत्री विखे पाटील बोलत होते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा माय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने आता मराठी भाषेचा डंका अधिक जोमाने सर्वत्र गाजणार आहे मराठी भाषेच्या संवर्धन आणि विकासासाठी मुंबईत होत असलेले मराठी भाषाभवन उत्तम आणि दर्जेदार व्हावे असे सांगून भाषा भवनाच्या माध्यमातून मराठी भाषा अधिक समृद्ध आणि प्रगल्भ करण्यासाठी अधिक जोमाने काम करूया असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देशभरात सुपरहिट झाली आहे या योजनेसह इतर योजनांमधूनही महिलांना आर्थिक सक्षम करण्याचे काम राज्य शासन करत आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांचा सर्वांगीण व शाश्वत विकास व्हावा हेच शासनाचे मुख्य ध्येय असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे या योजनेसह शासनाच्या सर्व योजना परमनंट सुरू राहतील असा विश्वासही त्यांनी उपस्थित लाडक्या बहिणींसमोर व्यक्त केला आहे